माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो, आज आहे आमच्या कॉलेजला बॉलिवूड डे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला आमच्या कॉलेजचे डेज दाखवत होतो की कशा प्रकारे आम्ही आमच्या कॉलेजचे डेज साजरा करत आहोत, पण आज आहे आमच्या कॉलेजला बॉलिवूड डे, ज्यामध्ये हिरो सारखं हिरोईन सारखं असं नटून यायचं असतं, सजून यायचं असतं। सो कशा प्रकारे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि मुलं मुली कसे सजून आले तुम्हाला दाखवतो। खूप इंटरेस्टिंग असेल आजचा व्लॉग, शेवटपर्यंत बघा, खूप आवडेल तुम्हाला। सो लेट्स गो। तर माझं नाव आहे महेश जनार्दन सोनवणे। तर मी TYBCL आहे आणि आज मी बनलेलो आहे कुली। तर मी कुलीमध्ये अमिताभ बच्चनचा रोल घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। हिमर्थ को कभी दर्द नहीं होता। हाय, प्रत्येक चौकात मीच टिपणार, मग मी प्लॅस्टिक आहे असं समजू। आहे माझे क्लास फ्रेंड म्हणजे क्लासमेट्स। तर हे बनले RRR मधले राम आणि भीम। सो हे बघा असं काही लुक करून आले, मस्त दिसतं एक नंबर। राजपाल यादव, बेटी पुष्पा। बच गया साला। ओ शेट, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना घोडे, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल, आणि बैल कधी एकटा येत नसतो, जोडी येतो। नागरा सगाट लाला नाम है मेरा, रऊफ लाला। अस्सलाम वालेकुम। हम अभी भी होती, हम आर्यन शेख होती, हम दुबई से आती, हम डबल धमाल से ले अभी भी, हम अभी भी कम टू दुबई। अपने गद्दे के साथ कहाँ जा रही हो? क्या आपको मैं मेरी शक्ल से पागल लगता हूँ? पानी बोलो, कोई पानी बोलो, पानी। बाबूजी से हमने बोला था एक दिन हमारा रोड रोलर इस के कॉलेज पे चला जाएगा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती डेंजरस या ठिकाणी आपल्याला सर्व आपले स्टुडंट दिसतायत। तर दादा काय म्हणलाय, काय बोलबोल आहे म्हटलं? अक्षय कुमार म्हणलाय। डायलॉग घे ना। नाही डायलॉग तर नाही। दादा तू काय म्हणलाय? दादा आम्ही काय म्हणले, मंजुलिका, आम्ही याच्या अंगामधले सर्व भूत काढून टाकणार। आणि महाराजांविषयी तर बोलायची गरजच नाही, नाव सांग। देवेश महाजन। एखादा डायलॉग घ्या थोडासा। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारची गर्दी आपल्याला आमच्या कॉलेजच्या कॉरिडोर मध्ये दिसतीये। त्याचबरोबर सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त आहे। सो खूप एन्जॉय करत आहे सर्वे, तुम्ही बघू शकता। हे बघा, ठाकूर साहब मुंबई कनाडन मान्य सुर्वे। ठाकूर साहब हमने मारपीट छोड़ दी हो गए तकरीबन, जान लेने के लिए 2 इंच का गोली नहीं 56 इंच का सीना लगता है। चढ़ गया तू। माझे नाव अमोल दुटे आणि मी बच्चन पांडे बनलेलो आहे बरं का। मेकअप चालू आहे, तुम्ही बघू शकता। बाकी यांचे नखरे बघू शकता। अरे ओम
माहिती आहे यार ही अगं मार करणे डेंजरस आहे. चला अजून बघूया काय चालू आहे. यांचा हे लॅब आहे या ठिकाणी बॅग ठेवलं होत्या सो आलो होतो सो चला बघूया एन्जॉय करूया. अरे हा ओळख हा गौरव वाचले गाईज आणि हा हा प्रथम येश आपला आज कळलं मला की माझी मम्मी वाढदिवस असं साडी घालून कस काय चालती इथं मला असं फार हळूहळू चालावं लागतं चालतं येत नाही. लय अवघड जीवन असतं हो पोरींचं आज कळलं खरं खरं लय अवघड जीवन पोरींच. दाढीवाल्या पोरी गाईज तुम्ही दाढीवाल्या पोरी बघितल्या अरे खूप मजा येते. चला एंट्री करताय चला यांची रिएक्शन बघू पब्लिक कशी बघती हे बघा सर कसे करताय मॅम कसे करताय. पब्लिक ची रिएक्शन बघा यो बाप पब्लिक ची रिएक्शन बघा. या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी. लेट सी पब्लिक ची रिएक्शन बघा पब्लिक कशी वागते. त्याचबरोबर वरतून देखील ऑडियन्स जमा झालेला आहे कदाचित तुम्हाला दिसत असतील आणि या ठिकाणी बघू शकता जे मंजुलिका का काय समथिंग जे बनले होते त्यांना खांद्यावर उचलून घेतलेले आहे. सो बघा आता या ठिकाणी डान्स होईल आपण पण एन्जॉय करूया फुल खूप मज्जा येते गर्द. मित्र आहे तर त्यांना एक एक काला विचारूया की काय म्हणलं दादा तू काय म्हणलंय. वास्तव मधले रघुबाई. कसे म्हणले वास्तव म्हणला रघुबाई. दादा तू काय म्हणलंय. वसुली भाई भाई. कोणत्या पिक्चरचा आहे. गोलमाल. एखादा डायलॉग येईल. काय रे डायलॉग जल्दी निकल असं द्या खूप मजा येते. तू काय म्हणलंय. राईस बनलाय दादा. राईस 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 ओके. दादा तू काय म्हणलंय. मुळशी पॅटर्न मधला राहुल्या. दादा तू काय म्हणलंय. इन्स्पेक्टर दांडे म्हणलं. अच्छा कोणत्या पिक्चरचा. गोलमाल थ्री. हा दादा तुझं मण्या सुरे बनलेलो आहे शूट आउट ऍट वडाला मधला. लिहिलंय खूप छान क्रिएटिव्ह आयडिया आहे सिंगल फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. तर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा कॉन्टॅक्ट झाला का नाही. कॉन्टॅक्ट झालेले आहे पण आम्ही इथे इंस्टाग्राम आय डी किंवा नंबर लिहायला पाहिजे होते ते आता लिहून घेऊ आम्ही. बरं बरं. मुलींनी तुम्हाला विचारलं की आम्हाला तुमचा नंबर द्या काय सांगाल. डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आम्ही तुम्हाला देऊन देऊ. ओके चला खूप चांगलं कॉन्सेप्ट होती आणि असे अनेक फलक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि नवीन आयडिया होती सो छान आहे. तर मित्रांनो आत्ता दुपारचे जवळपास 1:15 वाजलेला आहे. मी आत्ता कॉलेजच्या बाहेर आलो आहे. खरं तर मध्ये खूप गोंधळ होता खूप आवाज होता खूप जल्लोष होता आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तितक्याच जल्लोषात बाहेर देखील हा बॉलिवूड डे साजरा करण्यात चालू आहे आणि ह्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था देखील तुम्हाला रेड कलरचा टेंट दिसत असेल सो बहुतेक जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे कॉलेजवाल्यांनी. वरचे 2 आले एक खरं तर तो चला बघूया एकंदरीत काय आहे. खरं तर मी पण थोडंसं दमलेलो आहे कारण की सर्व शूट करून अजून जे इंटरेस्टिंग कॅरेक्टर असतील त्यांच्याशी तुम्हाला भेट घालतो आणि दाखवतो संपूर्ण. चला एन्जॉय करा. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा मित्रांनो प्लीज. माझे 2 मित्र आहे. दादा काय बनलाय तू. बुलबुल आहेच अक्षय कुमार. अच्छा एखादा डायलॉग.
नाही येणार डायलॉग नाही तो ठीक आहे चला. आता तू काय म्हणलाय? रजनीकांत एखादा डायलॉग घ्या ना तुमचा. काय डायलॉग यार विसरला मी. बर मुचो को थोडा राउंडर घुमा के अन्ना की जैसे चश्मा. चीज गायब कर दी मैंने. काय हरकत नाही चला. आता तू काय म्हणलाय? धूप जगन्नाथ डीजे. मित्रांनो आत्ताच मी ऑर्डर दिली होती स्विगीवर, तर आत्ता माझी ऑर्डर आली आहे. जोक सपाट मित्रांनो आपला हा मित्र आहे. तर दादा स्विगीचं तू बनून आला आहे आणि तुझी जी कॉन्सेप्ट आहे ती कोणत्या पिक्चरची काय सांगशील? जुगाडो पिक्चरमधली कपिल शर्मा चालू. अच्छा, तर त्यामध्ये हा जो रोल कपिल शर्मा करत असतो का? कपिल शर्मा करतो. त्याच्यातला काही डायलॉग किंवा काही असं आठवतं तर लाईन तुला? नाही आठवत. बरं तुला हे कपडे किंवा बॅग दाखव. तुझी बॅग ही स्विगीची बॅग तुला कुठून भेटली काय सांगशील? मित्राकडून भेटली मला. तुझा मित्र स्विगीमध्ये काम करतो का? जॉब करतो. आता जर तू एंट्रीवर तुला काही वॉचमॅन कडून काही अडवण्यात आलं काय सांगशील प्रसंग? नाही अडवण्यात नाही आलं, आयडेंटिटी कार्ड दाखवलं मी त्यांना. नाही तर ते त्यांना खरंच वाटलं असतं की स्विगीवाला बॉय मध्ये का घुसतोय. खरं तर मला पण इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी कळालं नाही की हा दादा काहीतरी बनून आलेला आहे. मला वाटलं हा स्विगीचाच बॉय आलाय. खूप सुंदर दिसतोय, कोणी ओळखणार नाही तुला. शुभेच्छा तुला. थँक्यू. इधर किसी के पट्टे में टांग अड़ने आया मैं, राज करने आया मैं, झुकेगा ना है छोटे. तर मित्रांनो आता माझे जे मित्र आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की आपण आता एक प्रँक करणार आहोत, ज्यामध्ये हे सर्व बनून आलेले ते कोणाच्या पण फोटोमध्ये जाऊन उभं राहतील, म्हणजे जिथं फोटो काढत असतील तिथं उभं राहतील आणि बघूया कसा प्लॅन सक्सेसफुल होतो का नाही. प्रँक कसं होतं? प्रँकला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर या मुली दोन फोटो काढत होत्या, त्यांच्यामध्ये जाऊन हे उभं राहिलेले. सो गाईज बघूया, आता हे चालले इथं फोटोशूट चालू आहे एका मुलीचा, त्याच्यामध्ये चालले हे फोटो काढायला. बट बघूया चला कसे हे बघा, बाकीच्यांचे रिॲक्शन बघा. हां नेक्स्ट नेक्स्ट गाईज बघा. प्रँक सक्सेसफुल गाईज. मस्त मजा आली. आता इकडे बघू. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों. धूम थ्री क्या बने हो? धूम थ्री में आमिर खान भाई. अभी वो कैरेक्टर्स के नाम याद नहीं मुझे एक्चुअली. सो गौरव, मी आज बनलेले थ्री इडियट्स मधली पिया सहस्त्रबुद्धे, म्हणजे करीना कपूरचा रोल करते मी आणि माझा फ्रेंड भावेश तो रँचो बनलेला आहे. माझं नाव भावेश बागुल, मी थ्री इडियट्स मधला रँचो बनलेलो आहे. गेट लॉस, ये लड़की मुझे थैंक यू बोल रही है और मुझे गेट लॉस सुनाई दे रहा है. माझं नाव ओमकर अंबादास खालकर, आम्ही मुन्नाबाई MBBS मधल्या रोल केले. तर हा सर्किट आहे, मी मुन्ना आहे, जादू की जप्पी. जिनेंद्र, मेरा नाम जेठालाल गढ़ा, मेरी MG रोड पे गढ़ा इलेक्ट्रॉनिक्स नाम की शॉप है और मेरे को बबीता जी बहुत पसंद है.